नमस्कार मित्रांनो आज बारा जुलै आज महाराष्ट्रातील काही भागांमध्ये सकाळपासूनच पावसाची शक्यता आहे तर काही जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे बघायला मिळणार आहे काही ठिकाणी वाऱ्यासह हलका पाऊस होण्याची शक्यता आहे आहे मित्रांनो आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये आज पावसाचा जोर जास्त राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पावसाची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळातली अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आज सकाळपासूनच कोकण विभागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो एकदम कडेच्या किनारपट्टीच्या भागामध्ये अलर्ट आहे दक्षिण भागात सावंतवाडी वगैरे या परिसरामध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस आपल्याला सकाळपासूनच बघायला मिळू शकतो राजापूर रत्नागिरी तसेच इकडं चिपळूण मुंबई पालघर ठाणे या भागांमध्ये देखील पावसाचा जोर आहे घाटमात्याच ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे इतरत्र ठिकठिकाणी थीक हलक्या पावसाचा अंदाज या व्यतिरिक्त मित्रांनो नाशिक तसेच नाशिकपासून तर इकडं कोल्हापूरपर्यंत तसेच इकडं सोलापूरपर्यंत या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मित्रांनो आजही जोरदार वारे बघायला मिळण्याची शक्यता आहे पावसाचे वातावरण आहे विखुरलेले स्वरूपात आहे पावसाचा जोर या परिसरामध्ये कमी राहील तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे मुख्यती करू मित्रांनो दुपारनंतर वातावरणात बदल होईल त्यामध्ये नाशिक नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे पूर्व भागामध्ये पावसाचा जोर कमी आहे तुरळक भागामध्ये हलका मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरात देखील पावसाचा जोर आज कमी राहील बहुतांश भागामध्ये बऱ्याच ठिकाणी जो काही पश्चिम भाग आहे या परिसरामध्ये वारे आपल्याला बघायला मिळतील ताशी पंधरा ते पंचवीस तीस या वेगाने किलोमीटर या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे मित्रांनो या परिसरामध्ये जे काही हलक्या पावसाचे वातावरण बघायला मिळते हा पाऊस कमी ठिकाणी बघायला मिळेल बहुतांश भागामध्ये जोर कमी राहण्याची शक्यता या व्यतिरिक्त मित्रांनो मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या भागांमध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळेल तर तुळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता देखील आहे त्यामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर आणि आसपासच्या परिसरामध्ये हलक्या ते तुरळक भागामध्ये मध्यम पावसाची शक्यता जालन्याच्या आसपासच्या जा परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस हिंगोली आणि परभणीमध्ये दे देखील हलका ते दे मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो नांदेडच्या आसपासच्या भागामध्ये दे देखील हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत हे वातावरण आपल्याला बंधांना बघायला मिळेल ठिकठिकाणी पावसाचा जोर आहे विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे आपण स्किन बघू शकता त्यामुळे मध्यम किंवा जोरदार जो पाऊस आहे हा कमी ठिकाणी बघायला मिळेल हलका पाऊस बऱ्याच भागामध्ये शक्यता आहे हलक्या मध्यम सरींची शक्यता बहुतांश भागामध्ये आहे लातूर धाराशिवमध्ये देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे या व्यतिरिक्त नगर नगर जिल्ह्याचा जो काही एकदम कडेचा बीडलगतचा भाग आहे म्हणजेच पूर्व परिसर आहे या परिसरात देखील हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळेल त्यामध्ये कुडगाव पाथर्डी वगैरे हा परिसर येतो शिरल या भागामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे सातारा सांगली या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार वारे बघायला मिळतील पुणे सातारा सांगलीच्या पश्चिम पट्ट्यामध्ये कोकणालगतच्या भागामध्ये काही काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो पूर्व परिसरामध्ये पावसाचा पा। 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 जोर कमी आहे वाऱ्यामुळे मित्रांनो कमी ठिकाणी या परिसरामध्ये पाऊस बघायला मिळेल हलक्या मध्यम सरी बघायला मिळतील ठिकठिकाणी पावसाची शक्यता सोलापूर जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता रात्रीपर्यंत दुपारनंतर संध्याकाळपर्यंत कोकणपट्ट्यामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे काही भागामध्ये संततधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला कोकणपट्ट्यामध्ये बघायला मिळेल घाटमात्याच्या ठिकाणी सर्वाधिक पावसाचा जोर राहण्याची शक्यता अमरावती भागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम होत संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल वाशिम आणि बुलढाण्याच्या परिसरामध्ये घाटमात्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे इतरत्र विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता विखुरलेल्या स्वरूपात पावसाचा थीक अंदाज थीक आहे ठिकठिकाणी हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळतील नागपूर विभागामध्ये काही काही ठिकाणी सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण बनताना बघायला मिळत आहे त्यामध्ये भंडारा गोंदिया वगैरे या परिसरातील काही काही भागामध्ये सर्वदूर असे हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत हे वातावरण बनण्याची शक्यता आहे दुपारपासूनच बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील संध्याकाळपर्यंत या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे चंद्रपूर गडचिरोली या भागांमध्ये देखील हलका मध्यम पाऊस आपल्याला संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत बघायला मिळेल या व्यतिरिक्त मित्रांनो उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो जळगावच्या आसपासच्या परिसरामध्ये काही काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे तर नंदुरबार आणि त्याचा पश्चिम परिसर अहवा नवापूर वगैरे या पश्चिम पट्ट्यामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो धुळे जिल्ह्यामध्ये देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे ही होती आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद